नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड पोलीस स्टेशनला नुकताच कार्यभार घेतलेले अण्णासाहेब घोलपसाहेब, की ज्यांनी पुरंदरच्या विधानसभा आणि बारामती लोकसभेच्या निवडणुकीत पुरंदर हवेली मतदारसंघात अतिशय चोख काम केलेलं आहे, असे कार्यक्षम अधिकारी पुन्हा सासवड पोलीस स्टेशनला लाभलेले आहेत. पुरंदर न्यूजच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आज पहिल्याच दिवशी त्यांना या ठिकाणी सासवडमध्ये एक गोमांस वाहून नेणारी वाहतूक करणारी गाडी सापडलेली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची झलक पहिल्याच दिवशी या ठिकाणी पाहायला मिळते. नेमकं साहेब काय घडलेलं आहे? आज सकाळी एक अशोक लेलँड कंपनीचा एक छोटा टेम्पो फलटण बाजूकडून इकडं पुण्याकडे जात होता. काही लोकांना तिथं संशय आला की ह्याच्यामध्ये काहीतरी कशातरी मांस वगैरे वाहतूक होत आहे असं काही संशय आला. त्याच्यानंतर दीपक गोरगल हे राहणारे आहेत झेंडेवाडीचे, त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती गाडी थांबवली. थांबवल्यानंतर चेक केली तर त्याच्यामध्ये गोवंशाचं मांस त्यांना दिसून आलं. मांस दिसून आल्यानंतर त्यांनी ती गाडी पोलीस स्टेशनला आणली. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आम्ही ती सगळं चेक केलं, मांस होतं, ते चौकशी केली. सचिन गायकवाड कोंडवा आणि आकाश महेश लगे मोहम्मदवाडी पुणे या ठिकाणी हे राहणारे लोक आहेत. ते फलटणवरून पुण्याला ते मांस घेऊन जात होते, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, मांस जप्त केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गोवंश हत्या बंदी कायद्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? दीपक गोरगल. काय तुम्हाला काय आढळलं? ही गाडी सकाळी कोंडव्याला म्हणजे गायींचं त्यामध्ये मटण होतं आणि कत्तल केलेले जनावर सहा गाई तर त्या कोंडव्याला चालल्या होत्या. ते आम्ही वीर फाटेवर पकडले आणि रोज अशा प्रमाणामध्ये गाई पुण्यामध्ये चाललेल्या आहेत, कटिंग केलेलं. तुम्हाला कसं काय कळलं? गाडीचा आम्हाला संशय आला. आधी गाडी आम्ही पहिले वीर फाट्यात थांबलो होतो, आढळल्यानंतर गाडीमध्ये मग ते सापडला. अशा भरपूर गाई खाली जातात कटिंग केलेल्या. तुमचं काय नाव? दीपक गोरगल. कुठं राहतो? झेंडेवाडी. तुम्ही काय करता? सध्या म्हणजे मी गोरक्षणाचंच काम करतो आहे, घरचं पाहून गोरक्षणाचं काम करतो. काय तुमचं याबद्दल काय म्हणतं? म्हणजे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गोहत्या करणं महाराष्ट्रामध्ये तरी गुन्हा आहे आणि अशी गायींची खूप प्रमाणामध्ये कत्तल होते आणि बारामतीसारख्या ठिकाणी गायींची कत्तल भरपूर होते आणि ते पुण्यामध्ये ज्या ठिकाणी दुकान असतं त्या दुकानावर विक्रीसाठी जाते. आता ह्या कुठली? ह्याच्यामध्ये सहा गायींची कत्तल केलेली आहे. कुठलं? गोमास आहे. गोमास कुठून? कुठल्या गावाला? बारामती. फलटण का? बारामती. बारामतीवरून आलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.